फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. एवढं भडकता कशाला तुम्ही आता? मी रागवली. मग तेच ते ना. तेच ते ना काय? मी माझ्या नशिबावर रागवले. नशीब माझ? अहो, मी माझ्या नशिबावर रागवले. तेच म्हटलं, नशीब माझा की तुम्ही तुमच्या नशिबावर रागवलात ते? मी माझ्याच नशिबावर रागवणार ना भाऊजी. पण काय एवढं काय भडकलात का तुम्ही? माझा नवरा. काय झालं त्याला? त्याला काय धाड भरली आहे? तू कशाला रागवताय? अहो, हल्ली ना हल्ली ना ते मला वेळच देत नाही. आता उपदपी माणूस तो. नाही नाही, भरपूर आता कोणाकोणाला वेळ देणार ना तो एवढा वेळ. म्हणजे? म्हणजे बिझी असतो ना तो. रिकाम टेकडी असते. मला किती काम असतात तरी त्यातून मी वेळ काढते की नाही यांच्यासाठी. पण हल्ली ना माझ्याकडे लक्षच देत नाही, हे माझ्याबद्दल विचारच करत नाही. त्याला कोणीतरी सांगितलं असेल मनात असे भलते असेल ते विचार आणायचे नाही. काय बोलताय तुम्ही? काय बोलताय तुम्ही? नाही नाही, तुम्ही तुम्ही काळजी करू नका वहिनी. मी आहे ना, मी तुम्हाला अशी सॉलिड आयडिया देतो वहिनी की ज्यामुळे तुमचा नवरा तुमची काळजी घ्यायला लागेल बघा. पण त्या बदल्यात तुम्ही मला सांगा आपल्याला काय देणार? म्हणजे आपल्याला नवीन कपडे पाहिजे. दिले. माझ्या मोबाईलचा रिचार्ज भरलो. वहिनी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासाठी एखादी छान मुलगी बघा. बघितली? मला सांगितली नाही तुम्ही कोण आहे. तसं नाही हो, बघितली म्हणजे मी बघीन. तुम्ही मला आयडिया सांगा. तर आयडिया अशी आहे की मी गरोदर आहे. सांगताय? मी गरोदर आहे असं तुम्ही किशोरला सांगा. मग बघा तुमचा नवरा तुमची किती काळजी घेत होते. पण खरंच किशोर घेईल ना माझी काळजी? अहो, घेणार म्हणजे 100% घेणार. तुम्ही फक्त त्याला सांगा की मी प्रेग्नेंट आहे म्हणून. पण त्याला पटलं पण पाहिजे ना की तुम्ही प्रेग्नेंट आहात. मी म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट आहात असं त्याला सांगा. अच्छा, म्हणजे मी प्रेग्नेंट आहे असं त्याला सांगा. पण कसं सांगणार, असं कसं सांगणार? म्हणजे जरा डायरेक्ट सरळ सांगून टाका ना तुम्ही. किशोर, मग तुम्हारे बच्चे की मां बनने वाले हो. किती छान करताय तुम्ही. एकदा एकदा परत करा ना. बस बोर लेते एक बार. किशोर, मग तुम्हारे बच्चे की मां बनने वाले हो. फक्त एकच प्रॉब्लेम आहे. काय? ते पोटाचं काय करायचं? काय पोटाचं काय? माझं पोट पुढे आलं पाहिजे ना. पुढचं पुढे बघू. फक्त तुम्ही आयडिया वापरा, मग बघा आता तुमची कशी काळजी घेईल ते. बघा आता हा प्लॅन सक्सेसफुल झाला ना तर मी तुमच्यासाठी एक सुंदर सुशील अगदी माझ्यासारखी गुड लुकिंग बायको शोधणार. खरंच वहिनी? खरंच खरंच खरंच? बघा तुम्ही निदान एकीच्या प्रयत्नांना तरी यश येऊ दे बाबा. एकीच्या? म्हणजे अजून कोणतरी बघताय की काय? काय वहिनी एवढं माझं कुठे नशीब, कोण बघणार माझ्यासाठी? पण तुम्ही ताबडतोब आता कामाला लागा. चला, कुठल्या कामाला लागू? कामाला म्हणजे काय, हे सोफा उचलायचा. हो, प्लॅनिंग प्लॅनिंग प्लॅनिंग. अरे, कसलं प्लॅनिंग? हो, प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग. प्रेग्नन्सी आहे म्हणजे प्लॅनिंग कसं करणार? प्लॅनिंग थांबवावं लागणार. प्लॅनिंग म्हणजे नवऱ्याला पुन्हा प्रेमात जर पाडायचं असेल ना ते प्लॅनिंग. हो, आपली बायको आपल्या मुलाची आई होणार म्हटल्यानंतर नवरा पुन्हा एकदा नव्यानं बायकोच्या प्रेमात पडतो ते प्लॅनिंग. ठीक आहे, आता तुम्ही बघाच मी किशोरला कशी आपल्या प्रेमात पाडते. वहिनी काय झालं? नाही नाही, प्लॅनिंग प्लॅनिंग.